नमस्कार मंडळी, सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आम्ही आज आलो आहे मिसळ खाण्यासाठी पेरूच्या वाडीला। मिसळ आपली आत्ताच खाऊन झाली आहे, आता आपण जाणार आहे पक्ष्यांच्या वाडीमध्ये। लास्ट टाईम आम्ही आलो होतो तेव्हा हे पक्ष्यांची वाडी वगैरे हे काहीच बनलेलं नव्हतं, तेव्हा काम चालू होतं, ते पण मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं। पण आता सगळं रेडी आहे आणि मी सगळं शूट करणार आहे आज। आणि खरं सांगू ना, इथे आल्यानंतर दिवस कसा जातो काहीच समजत नाही, कारण लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप छान एंटरटेनमेंट आहे। आणि नाशिकमध्ये सध्या तरी पेरूची वाडी खूपच फेमस झाली आहे। तसंच इथे पेरूच्या वाडीमध्ये तुम्ही काही पण खेळा, प्रत्येकाची फी 50 रुपीज आहे, मग तुम्ही काही पण खेळा। दादा पडायचं नाही बरं का आता? आयुष, हॅपी आणि यांचं आता खेळून झालंय। आता आम्ही चाललोय पक्ष्यांच्या वाडीमध्ये। आता मी जस्ट पक्ष्यांच्या वाडीचे तिकीट काढले आहेत, पर पर्सन 50 रुपीज। पेरूच्या वाडीला आल्यानंतर पक्ष्यांच्या वाडीलाही नक्कीच भेट द्या, कारण त्यांनी खूप छान प्रकारचं ऑर्गनाईज केलं आहे आणि आपल्या एकाच ठिकाणी एवढे प्रकारचे पक्षी बघायला मिळतात, त्यामुळे बघायलाही खूप छान वाटतं आणि एकाच ठिकाणी सगळे पक्षी बघायला मिळतात। इथे पहिलं सॅटरडे संडेच बिझी असायचं, पण आता एव्हरी डे खूप बिझी असतं, मिसळ खाण्यासाठी नंबर लावायला लागतो। हड्डी नको, एकदम कडक नको, असं कर घे आता जवळ कर। ठेवा 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 नाही तर फ्रेंड्स भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।